मित्रांनो, मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या घराला जो उंबरठा असतो त्याविषयी माहिती देणार आहे. आपल्या घराच्या मुख्य दाराला खालच्या बाजूला जी लाकडी पट्टी असते तिला उंबरठा असे म्हणतात. चार लाकडी पट्ट्या जोडून जी तयार केली जाते ती चौकट. परंतु आजकाल बहुतांश घरामध्ये आजूबाजूला व वरती फळी असते पण खाली पट्टी लावलेलीच नसते. मग ती चौकट कशी होऊ शकेल? ती तर त्रिकट होते. पण खरे पाहता विना उंबरठ्याचे घर असूच नये, कारण आपल्या शास्त्रांमध्येही उंबरठ्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीने आपल्या घरात निरंतर व स्थिर वास करावा यासाठी घराला उंबरठा अवश्य असावा. पूर्वीच्या काळी दररोज उंबरठ्याचे पूजन होत असे व घर बांधताना चौकट लावतेवेळी शुभ मुहूर्त पाहूनच चौकट लावली जात असे. कोणत्याही प्राचीन मंदिरांमध्ये आपण गेलो की तेथे आधी उंबरठ्याला नमस्कार करून मगच आत प्रवेश केला जातो. उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. त्याप्रमाणेच कोणतीही बाहेरची व्यक्ती घरात प्रवेश करताना उंबरठा ओलांडूनच आत यावी अशी आपल्या घराची रचना असावी. म्हणजेच घराला उंबरठा असावाच असावा. जेव्हा नवीन घरात आपण प्रवेश करतो त्यावेळी वास्तुशांतीच्या वेळी ब्राह्मणही आपल्याला आपला उजवा पाय आधी उंबरठ्याच्या आत घ्यायला सांगतो. म्हणूनच मुख्य दाराला उंबरा ठेवावाच. उंबरठ्यामुळे कितीतरी प्रकारचे सकारात्मक प्रभाव आपल्याला मिळतात. कितीतरी प्रकारच्या दुष्प्रभावापासून आपल्या घराचे संरक्षण उंबरठ्यामुळे होते. त्याबरोबरच धनाची देवी लक्ष्मी स्थिर राहावी व प्रसन्न राहावी यासाठीही उंबरठ्याचा प्रभाव असतो. असे म्हटले जाते की ज्या घरांच्या चौकटीला उंबरठा नसतो तेथे देवी लक्ष्मी टिकत नाही. आणि हा अनेकांचा अनुभव आहे की उंबरठ्यामुळे खूप फायदे होतात. उंबरठा आपल्या कुटुंबाला संस्कार व शिक्षण प्रदान करतो. आपल्या शत्रूंच्या कुदृष्टीला व त्यांच्या वाईट कारवायांना उंबरठा आत येऊ देत नाही, त्यांना बाहेरच रोखून धरतो असे प्राचीन शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. कोणतीही दुष्ट शक्ती निगेटिव्ह प्रवृत्ती उंबरठ्यामुळे घरात प्रवेश करीत नाही. जर घराचे बांधकाम करताना उंबरठ्याच्या खाली चपटी तांब्याची तार सरळ रेषेत टाकली तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात. त्यातून आपल्याला दिव्यतेची अनुभूती येते. शक्य असल्यास लाकडी उंबरठा घराला शुभ असतो म्हणून लाकडीच उंबरठा बसवावा. परंतु आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये लाकडी चौकट व दारे नसल्याने मार्बलची पट्टी लावतात. असे म्हणतात की आपण घराबाहेर पडताना उंबरठा आपल्याला प्रश्न विचारतो की तू कोणत्या कामासाठी बाहेर जात आहेस, तू वाईट काम तर करणार नाही ना, व घरी येतानाही कोणते काम करून तू आला आहेस, तू वाईट मार्गाने मिळालेला पैसा तर घेऊन आलेला नाहीस ना. अशा प्रकारे आपल्या वाईट कर्मांवर उंबरठ्यामुळे लगाम बसतो. दररोज सकाळी घरच्या सवाष्ण स्त्रीने उंबरठा धुवून त्याचे पूजन करावे, त्यावर दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढावे. हे खूप शुभ असते व त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, घर बनवताना आधी घराच्या मुख्य दाराला उंबरठा बनवा, मगच बाकीची कामे करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.